नमस्कार मंडळी, कशा आहात? सर्व मजेत मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. मुंबईला आलो आहे आणि सकाळ झालेली आहे, तर आज आपण निघालो आहे विरारमध्ये रिसॉर्टमध्ये मजा करायला. अवनी पहिल्यांदा चाललंय रिसॉर्टला. एक्साइटमेंट बघा. आणि मालाडचा पूर्ण ग्रुप असणार आहे, सर्वजण आहेत. तर आत्ता आपण थेट चाललेलो आहे विरारला. विरार स्टेशनवरती सर्वजणं भेटतील, मग तिथून आपण बसने जाऊ. आज जाणार आहे डी अटलांटिस ॲक्वा पार्कला. नालासोपारावरून ट्रेन पकडून आम्ही पोचलो विरार वेस्टला. विरार वेस्टवरून एस टी डेपोतून आपल्याला पिकअप अँड ड्रॉप फ्रीली अवेलेबल आहे, जो की आपल्याला घेऊन जातो थेट डी अटलांटिस ॲक्वा पार्कला. 700 रुपयामध्ये तुम्हाला काय काय मिळतं आहे? पिकअप अँड ड्रॉप असणार आहे, चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, त्याच्यानंतर खूप साऱ्या राईड्स, ज्या राईड्समध्ये तुम्ही भरपूर सारी मजा घेऊ शकता. स्विमिंग पूल आहे, त्याच्यानंतर रेन डान्स आहे, लहान मुलांना एन्जॉय करण्यासाठी सुद्धा स्पेशल जागा आहे. अशी बरीच सारी मजा मस्ती करण्यासाठी तुम्ही नक्कीच डी अटलांटिस ॲक्वा पार्कमध्ये एकदा व्हिजिट देऊ शकता. मी आज आलो आहे माझ्या मित्रांसोबत. मालाडचा आपला ग्रुप आहे पागलपंती ग्रुप, आणि माझा आणि सिद्धार्थ किलाचा बर्थडे होऊन गेला आहे, त्याचं सेलिब्रेशन म्हणून आम्ही या रिसॉर्टला आलेलो आहे. आणि आज खूप सारी धमाल येणार आहे, कारण सर्व मित्रमंडळी सोबत आहे. जेव्हा मित्रमंडळी सोबत असते तेव्हा तर तुम्हाला माहितीच आहे किती धमाल येते. तर चला मंडळी, एन्जॉय करूया आजचा दिवस डी अटलांटिस ॲक्वा पार्क रिसॉर्टमध्ये. तर मंडळी, फायनली केक कटिंग झालेलं आहे आणि आता पाण्यामध्ये जायची वेळ आलेली आहे. तर आपल्यासोबत इकडे कोण कोण आहे बघा. अवनी आहे, सीड. अवनी कुठे चालली? पकड पकड तिला. ठीक आहे, सीड आहे, मयुरी, प्राची, अंकू आहे, अंकू आहे, आशू, वैशू, विकास, नवीन वहिनी, रिक्षा वहिनी, तर असे सर्वजण आहे. बाय द वे अजित पण आहे. कुठे गेलेला रे लगेच गायब? पाण्यात जाऊन आलास की काय? अच्छा. आणि इकडे आज नवीन मेंबर आपल्याकडे आहे तावडे. आहे तर तावडे पण आहे, किरण तावडे. अवनीची मजा आहे, सगळेजणच घेत आहे. झोप कुठे गेली तुझी? चला म्हणजे आता हळूहळू आहे ना पाण्यामध्ये थोडं एन्जॉय करूया. तर इकडे ऍक्च्युली हा मोठा स्विमिंग पूल आहे, पब्लिक बघताय, सर्वजण एन्जॉय करतायत, जाम धमाल येते. आणि आमचा पण ग्रुप आहे ना, बऱ्याच दिवसानंतर आज सर्व एकत्र भेटले आहेत. काहीतरी डिस्कशन सुरू आहे, काय चालू आहे, काय करायचं? अच्छा, राईडवर जायचा विचार सुरू आहे. कोणत्या तर माहिती नाही अजून. स्विमिंग पूलमधून आम्ही बाहेर आलो आहे आणि इकडे हा ॲक्च्युली छोटीशी वरती केव आहे आणि इकडे लहान मुलांसाठी इकडे आम्ही एन्जॉय करते. थांबा, दाखवतो तुम्हाला. या मरे छोटे बच्चे. आणि इकडे अवनी पण मजा करते. अवनी, अरे धमाल येते अवनी. वा वा वा. डिगरे 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 माझ्याकडे यायचा. या साठी मस्त स्पॉट आहे. पहिल्यांदा अवनी आले आणि मजा पण करते. पाण्यात अशी काय भीत नाही आहे, मजा येते ना अवनी. डिक्का चिका डिक्का चिका डिक्का चिका. बसा बसा खाली. ए काय करते, काय करते ती धमाल कर तू. हा आपलंच आहे आता. तिला वाटतं अंगवाईच्या मोठ्या टप्पात सोडल्या वाटतं. ए
तिला खालीच पाहिजे. के वरून कशी दिसते जरा बघून घेऊ. अवनी चल गुंफेमध्ये जाऊया आता. तरी गुंफा आहे वरती जायला. ए चल अवनी परत पाणी आला. बसो मित्र. नाव कसं तुमचं? शुभम गाणेकर. हा तेजस पाते. तेजस पाते. यश पाते. अच्छा तर आपले रत्नागिरी उक्षी आणि गणपतीपुळे मधून आहेत. गुंफेमधून आम्ही आता बाहेर आलोय आणि इकडे हे लहान मुलांसाठी परत एक आहे जंगल वाईल्ड. इकडे बघा वरून तो चित्ता आहे. बाकी भरपूर सारे प्राणी आहेत. माकड लटकतोय आणि इकडे छोट्या छोट्या राईड्स आहेत लहान मुलांसाठी. हे बघा हे भारी वाटतं जेव्हा ते भरून पडतं ना खाली. जाम भारी वाटतं. हे कुछ तो नया आहे. नवीन आहे काहीतरी. अवनी अरे आत्मा एक आहे ना लागत आहे. अरे बाहेर आलात विजून. चला परत आतमध्ये. तर इकडे हा ॲक्च्युली स्लाईड आहे भरपूर. इकडे बघताय आता आपल्याकडचे पण चौघा पाच जण गेलेत वरती स्लाईडवरती. पहिला थोडाफार त्यांचा शूट घेऊ आणि नंतर मग आपण पण एन्जॉय करू. बाकीचे कुठे आहेत? गणपती मंडळी आम्ही घेतलेलं आहे नॉनव्हेज. इकडे मी आहे, प्राची आहे आणि मयुरी.
अवनी आपल्यासोबत लहान आहे त्यामुळे आम्हाला लवकर सोडलेलं आहे. बाकी पब्लिक येतोय लाईनमध्ये आहे तर हीच एक चांगली सिस्टम आहे. दुपारचं जेवण आवरलेलं आहे तर रिसॉर्ट आहे ना पूर्ण एकदा तुम्हाला मी दाखवतो. कारण 1 ते 3 आहे ना दुपारी, थोडा आराम असतो. 3 नंतर सगळ्या राईड्स आहेत त्या परत चालू होतील. तर एंट्रीला इकडे नाव बघताय तुम्ही, डी अटलांटिस. दुपारी आता सगळेजण आराम करतायत. इकडे हा जो पूल बघताय ना हा राईड्सवाला पूल आहे. इकडे या राईड्स आहेत, मगाशी आपण एन्जॉय केला भरपूर. तर इकडे छोटा पूल आहे राईड्सवाला, त्याच्या बाजूला इकडे रेन डान्स वगैरे आहे आणि त्याच्याच बाजूला इकडे मोठा पूल आहे. हे बघा, हा इकडे मोठा पूल आहे म्हणजे आहे, हाईट आहे याची बऱ्यापैकी. तर आता सगळ्यांचं जेवण झालं आहे, आता सर्वजणं परत एन्जॉय करायला सुरुवात करतो. त्या मोठ्या पुलाच्या बाजूलाच तिकडे जेवणाची सोय होती आता. आणि या साईडला इथे हा वेव पूल जो की मगाशी आपण एन्जॉय केला, हा इकडे वेव पूल आहे आणि वेव पूलच्या बाजूला इकडे लहान मुलांसाठी. हे पाणी पडतं ते जाम भारी वाटतं एकदम. आणि त्याच्याच बाजूला इकडे जी केव होती ती केव आहे. ही बघा ही केव मस्त वाटतं, खाली पण तुम्ही एन्जॉय करू शकता आणि वरती पण. फोटो आणि व्ह्यू 1 नंबर. आणि त्याच्याच बाजूला तिकडे त्या 2 राईड्स आहेत, त्या आपल्या बाकी आहेत ज्या की जबरदस्त आहेत. ज्याच्यामध्ये जिगर हवी त्या राईड्स करायला, अशा त्या राईड्स आहेत. आणि या साईडला थोडासा गार्डन एरिया. तर चला आता आपण थोडा गोळा खाऊया. सर्वजणं गोळा खायला तिकडे जात आहेत. डीजे सुरू झालेला आहे परत हळूहळू. रेन डान्स इकडे एन्जॉय. तर इकडच्या ज्या राईड्स आहेत ना त्या मोठ्या राईड्स आहेत आणि त्या साईडला पण लाईन लागले. तर ती राईड आपल्या ग्रुपमधले 3-4 जण करतायत. अरे एक लंबर मजा आली का? हा ना चला निघायचं आता घरी जरा पळा पळा. तर जाता जाता मंडळी एकदा तुम्हाला रेट सांगतोय. हे डी अटलांटिस ॲक्वा पार्क अँड रिसॉर्ट. तर बेसिकली इथे भरपूर साऱ्या राईड्स आहेत. सकाळपासून तुम्हाला बऱ्याचशा राईड्स दाखवल्यात. आणि इकडे रेट्स आहे ना, एंट्री फी आहे ॲडल्टचे 700 रुपये. ग्रुप असेल तर तुम्हाला नक्की याच्यामध्ये थोडाफार डिस्काउंट भेटेल. चाळीचे 400 रुपये. रूम आहेत नॉन AC 1000, AC 1500. लॉकर चार्जेस 200 रुपये, त्याच्यामधले 100 रुपये तुम्हाला रिफंड मिळून जातात जेव्हा तुम्ही चावी देता तेव्हा. त्याच्यानंतर इकडे 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रिसॉर्ट टायमिंग आहे. ब्रेकफास्ट आहे सकाळी 9 ते 11, लंच टाईम आहे दुपारी 1 ते 2:30, DJ म्युझिक टाईम आहे 9 ते 1 आणि 2:30 ते 4:30. वेवपूल मंडळी 2 वेळा आहे, 12:40 ते 1 आणि 4:10 ते 4:30.
स्मॉल फ्लाइट्स त्या दिवसभर म्हणजे फक्त लंच टाइम सोडून बाकी वेळेस चालू असतात स्मॉल आणि बिग फ्लाइट्स. इवनिंगला चहा मिळते 4 ते 5 वाजेपर्यंत आणि 9 ते 5 पूर्ण टायमिंग आहे. तर असं हे पूर्ण शेड्यूल आहे. तर चला निघता निघता चहा पिऊया. संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत चहा मिळते. चहा व्यावनी चावी हे घे. गरम आहे ए गरम आहे. चला मंडळी चहा वगैरे पिऊन झाले. रिसॉर्ट पण पूर्ण आता खाली होतो आहे. 5 वाजलेत. तर कधी विरार साईडला येत आहे तर नक्कीच या रिसॉर्टला तुम्ही व्हिजिट देऊ शकताय. जर तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो आहे. तर मेहरदादाला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. चला बाय बाय. मगापर्यंत बघा की ते सगळेजणं बिझी होते इकडे. आता 5 वाजलेत. सगळी शांतता पसरली आहे.